Hi everyone, today we are discussing the morphological traits associated with drought. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही प्लांट्समध्ये मॉर्फोलॉजिकल ट्रेट आहे, स्टोमॅटल कॅरेक्टर किंवा मग अर्लीनेस किंवा मग लिप कॅरेक्टर, त्याचप्रमाणे ग्रोथ हॅबिट, असे वेगवेगळे ड्रॉटशी असलेले ट्रेट, तर त्याचा असलेला त्याच्याशी असलेले संबंधित असलेले ट्रेट, तर त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मॉर्फोलॉजिकल ट्रेट, आता हे जे काही मॉर्फोलॉजिकल ट्रेट आहे तर ते ड्रॉटशी रिलेटेड आहे. तर फर्स्ट ट्रेट आहे अर्लीनेस. अर्ली मॅच्युरिटी व्हरायटीज आर रेडी फॉर हार्वेस्ट बिफोर ऑनसेट ऑफ ड्रॉट. जे काही म्हणजे पटकन मॅच्युरिटी होणाऱ्या व्हरायटीज आहेत, तर त्या ज्या काही व्हरायटीज आहेत, तर दीज आर द ड्रॉटच्या अगोदरच आपण त्या हार्वेस्ट करू शकतो, बिफोर ऑनसेट ऑफ द ड्रॉट. अर्लीनेस इज डिझायरेबल कॅरेक्टर विच लीड्स टू ड्रॉट इस्केप इन मेनी क्रॉप्स. अर्लीनेस हा एक कन्सिडर केलेला कॅरेक्टर आहे की तो ड्रॉटशी रिलेटेड आहे. त्यानंतर सेकंड ट्रेट आहे स्टोमॅटा कॅरेक्टर. श्रंकन टाईप स्मॉल अँड लेस नंबर ऑर युनिट एरिया आर असोसिएटेड विथ ड्रॉट रेजिस्टन्स. जो काही श्रंकन झालेला स्टोमॅटा आहे, त्याचप्रमाणे त्या एरियामध्ये जे काही स्टोमॅटल एपिडर्मल सेल्स म्हणा किंवा युनिट एरिया आहे, तर तो जर कमी असेल, लेस असेल, तर तो ड्रॉट रेजिस्टन्सवरतीच असोसिएटेड असणार आहे किंवा त्याशी संबंधित असणार आहे. कंट्रोल ऑफ स्टोमॅटा ॲपर्चर इज इम्पॉर्टंट इन ड्रॉट रेजिस्टन्स. जो काही स्टोमॅटा ॲपर्चर आहे, तर त्यावरती कंट्रोल हे एकदम ड्रॉट रेजिस्टन्समध्ये महत्त्वाचं आहे. लूज विथ क्लोज स्टोमॅटा एक्झिबिट हायर टेम्परेचर दॅन ओपन स्टोमॅटा. म्हणजे ओपन स्टोमॅटापेक्षा लूजमध्ये ओपन स्टोमॅटापेक्षा क्लोज स्टोमॅटामध्ये जास्त टेम्परेचर हे आढळून येते. म्हणजे लूज विथ क्लोज स्टोमॅटा एक्झिबिट हायर टेम्परेचर दॅन ओपन स्टोमॅटा. तीन नंबरचा मॉर्फोलॉजिकल ट्रेट आहे लीप कॅरेक्टर. लीप इयरनेस हेल्प्स इन रिड्यूसिंग ट्रान्सपिरेशन बाय लोअरिंग लिंब टेम्परेचर. आता प्लांटमध्ये जे काही लीप इयरनेस आहे, तर लीप इयरनेस जर जास्त असेल, तर त्या लीपमध्ये जो काही ट्रान्सपिरेशनचा रेट आहे, तर तो एकदम कमी प्रमाणात आढळून येतो किंवा डिक्रीज द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. म्हणजे लीपमध्ये जर जास्त प्रमाणात इयरनेस असतील, तर त्या लीप सरफेसला जो काही ट्रान्सपिरेशनचा रेट आहे, तर तो एकदम डिक्रीज झालेला दिसून येतो किंवा रिड्युसिंग ट्रान्सपिरेशन. नेक्स्ट, रिडक्शन इन लीप लीड्स टू रिडक्शन इन टोटल फोटोसिंथेसिस पर प्लांट. म्हणजे जो काही लीप लीड्स आहेत, तर त्याचं जे प्रमाण आहे, तर ते जर रिड्यूस झालेलं असेल, तर त्या लीप सरफेसमध्ये जे काही फोटोसिंथेसिसचा जो काही टोटल आहे किंवा जे काही ॲव्हरेज आहे, तर ते कमी झालेलं दिसून येतं. जेनेटिक्स ट्रेट सच ॲज थिक क्युटिकल अँड वॅक्सिनेस ऑर लीप सरफेस आर असोसिएटेड विथ ड्रॉट रेजिस्टन्स. आता जे काही जेनेटिक्स ट्रेट्स आहे जे काही लक्षणं आहेत, तर त्या लीप सरफेसमध्ये असलेलं थिक क्युटिकल आणि वॅक्सिनेस, तर जे काही थिक क्युटिकल आहे, त्याचप्रमाणे जे काही वॅक्सिनेस आहे, तर जे काही ट्रेट आहे, तर दीज आर असोसिएटेड विथ ड्रॉट रेजिस्टन्स. आता लीप सरफेसमधील जे काही लीप हिअरनेस असेल, लीप हिअरनेस जास्त असेल, तर त्या लीपमध्ये जो काही ट्रान्सपिरेशन रेट आहे, तर तो कमी आढळून येतो. त्याचप्रमाणे जे काही जेनेटिक्समध्ये थिक क्युटिकल असेल, त्याचप्रमाणे वॅक्सिनेस असेल, तर त्या सरफेसला जे काही ट्रेट आहे, तर ते ड्रॉट रेजिस्टन्सच्या संबंधित आहे. त्यानंतर चार नंबरचं ट्रेट आहे रूट कॅरेक्टर. म्हणजे रूटचे असे कॅरेक्टर की ते ड्रॉटच्या संबंधित आहे. डीप रूटेड प्लांट्स विथ हाय बायोमास एक्झिबिट ग्रेटर ड्रॉट टॉलरंट दॅन शॉलो रूटेड जिनोटाईप. म्हणजे त्या ज्या प्लांटची जी काही रूट सिस्टीम आहे, तर ती डीप आहे, एकदम खोल आहे किंवा डीप रूट सिस्टीम आहे, तर त्या प्लांट्समध्ये जे काही ड्रॉट टॉलरंट ती चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे ज्या प्लांटचे रूट हे एकदम डीप आहे, तर त्या प्लांट्समध्ये म्हणजे दुष्काळाच्या कंडिशनमध्ये ग्रोथ, त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट होण्याची क्षमता आहे, म्हणजे जास्त प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू शॉलो रूटेड जिनोटाईप. म्हणजे ज्या प्लांटची रूट सिस्टीम ही शॉलो आहे, त्या प्लांटपेक्षा ज्या प्लांटची रूट सिस्टीम ही एकदम डीप आहे, तर त्या प्लांट्समध्ये ड्रॉट टॉलरंट एकदम चांगल्या प्रकारे किंवा हाय लेवलनी दिसून येतो. आणि सगळ्यात लास्ट ट्रेट आहे तर ग्रोथ हॅबिट. प्लांट ग्रोथ हॅबिट ऑल्सो अफेक्ट ड्रॉट टॉलरंट
इन क्रॉप प्लांट्स जी काही प्लांट ग्रोथ हॅबिट आहे तर ती ड्रॉट टॉलरन्सवरती चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येतो. त्यानंतरचं काय आहे की लीफ रोलिंग, त्या प्लांटची जी काही ग्रोथ हॅबिट आहे तर त्या प्लांटची लीफ हे काय होतात, रोल होतात किंवा कर्व होतात. आणि सगळ्यात लास्ट आहे की इंटरमिडिएट जिनोटाईप गिव हायर इट दॅन डिटरमिनेट जिनोटाईप अंडर मॉइस्चर स्ट्रेस कंडिशन. म्हणजे एक मॉइस्चर स्ट्रेस कंडिशनमध्ये पण जे काय इंटरमिडिएट जिनोटाईप आहे तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचं इल्ड दिसून येतं ॲज कम्पेअर टू डिटर्मिनेट जिनोटाईप. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मॉर्फॉलॉजिकल ट्रेट आहेत की ते ड्रॉटच्या संबंधित आहे. म्हणजे अर्लीनेस असतील किंवा मग लीफ कॅरेक्टर आहे किंवा मग डीप रूट सिस्टीममध्ये जास्त प्रमाण ड्रॉट टॉलरंट आढळून येतो कारण की त्या प्लांटचे जे काही रूट आहेत तर ते एकदम खोलवर जातात. म्हणजे दुष्काळ जरी निर्माण झाला तरी पण त्या प्लांटची डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ही होत असते. म्हणजे ते एक प्रकारचे प्लांट्सला सर्व्हाइव्ह करत असतात. म्हणजे असे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, ट्रेट आहेत किंवा प्लांट्समध्ये असलेली लक्षणं आहेत की ते ड्रॉटच्या संबंधित आहे. थँक्यू.